केंद्रीय जलशक्ती आणि खाद्यान्न प्रक्रिया राज्यमंत्री प्रल्हाद पटेल हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पटेल यांनी सातारा मेगा फूड पार्कला देऊन तिथल्या कामाची पाहणी केली फूड पार्क पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन पटेल यांनी दिलं शीतगृहाच्या सुविधा या फूडपार्कमध उपलब्ध कराव्यात असंही म्हणाले पटेल यांनी सातारा तालुक्यातल्या अपशिंगे आणि खंडाळा तालुक्यातल्या गुटळवाडी या दोन गावांना देखील भेट दिली आणि या गावांमध्ये जलजीवन अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली गुटळवाडी गावातल्या गावकऱ्यांनी सुरू केलेल्या कचरा पुनर्वापर प्रक्रियेचं त्यांनी कौतुक केलं महिला बचत गटांनी अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं यासाठी केंद्र सरकार पस्तीस टक्के अनुदान देत असल्याचं त्यांनी सांगितलं शिरवळ ग्रामपंचायतीलाही त्यांनी भेट दिली पुण्यात भारती विद्यापीठ फूड टेस्टिंग लॅबलाही ला प्रल्हाद सिंग पटेल यांनी आज भेट दिली शेतीबरोबर आरोग्यविषयक प्रगती करायची असेल तर अन्न आणि अन्न घटकांमधील घातक कीटकनाशक उर्वरित अंशाचं त्वरित आणि दर्जेदार विश्लेषण होणं महत्वाचं आहे असंही त्यांनी सांगितलं